पण मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशात कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. हे जसं मला काँग्रेसला जसं सांगणं आहे तसं मला भारतीय जनता पक्ष आणि इतर लोकांनाही मला सांगणं आहे की बस करा. आता पंडित जवाहरलाल नेहरू किती वाईट होते आणि इंदिरा गांधी किती वाईट होते आणि मग सावरकर कसे होते आणि मग टिळक असे होते. दोन्ही बाजूने आमच्या सगळ्या लोकांना ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, ज्यांनी जे महापुरुष म्हणून बोलले गेले, जे आयकॉन म्हणून गणले गेले, त्यांची बदनामी करून आता काय होणार आहे, हाताला काय लागणार आहे. मी मध्यंतरी एक फोटो बघितला पंडित जवाहरलाल नेहरूंचा, असा सर्क्युलेट करत होते सगळ्या त्या सोशल मीडियावरती. काय पंडित जवाहरलाल नेहरूंचं अफेअर बघा, कसे बायकांबरोबर ते लाळघोटेपणा करतायत ते बघा. आणि एक बाई एक मुलगी त्यांच्या गालाचं चुंबन घेत होती पंडित जवाहरलाल नेहरूंचं आणि नेहरूंनी असं तिला जवळ घेतलं होतं, असा तो फोटो आहे. कोण आहे ती बाई, कोण आहे ती मुलगी? ती नेहरूंची नात होती. नात का पुतणी का कोणतरी अशी त्यांच्या त्यांच्या परिवारातली होती ती मुलगी. पण एक फोटो काढायचा आणि फोटो काढून त्याच्यावरती काय द्यायचं, नेहरू बघा कसे होते. या बाजूने चालणार मग काँग्रेसवाले या बाजूने सुरू करणार, मग सावरकर, मग आमच्या अजून दुसऱ्या नेत्यांचे बदनाम. एक बस झालं आता.